दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेले प्रकरणी शासन सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांचा दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजीचा शासन निर्णय. या शासन निर्णयाला दोन संदर्भ देण्यात आलेले आहे. शासन निर्णय वित्त विभाग 2 फेब्रुवारी 2024 आणि शासन निर्णय वित्त विभाग 20 सप्टेंबर 2024. प्रस्तावना. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31/10/2005 अन्वय राज्य शासनाच्या सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशतः निवृत्ती वेतन योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र शासनाने 3/3/2023 रोजीच्या कार्यालयीन न्यायान्वये केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत वन टाइम ऑप्शन निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर वित्त विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 प्रक्र 46 सेवाचार दिनांक 2/2/2024 अन्वये दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वन टाइम ऑप्शन देण्यात आला आहे. वित्त विभागाच्या दिनांक 2/4/2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना देखील जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मंजुरीनुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी जुनी निवृत्ती वेतन योजना किंवा वित्त विभागाकडील संदर्भ क्रमांक 2 येथील 20/9/2024 रोजीच्या शासन निर्णयातील एकीकृत निवृत्ती वेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम या दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय देण्यात येत आहे. दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषदेमधील जे कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी पर्याय देतील त्यांचे प्रकरणी खालील अटींच्या अधीन राहून कार्यवाही करण्याची संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी. सदर शासन निर्णय दिनांक 1/11/2005 पूर्वी निवड यादीमध्ये नाव अंतर्भूत होऊन 1/11/2005 नंतर अनुकंपा तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही. दिनांक 1/11/2005 पूर्वी ज्यांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असेल फक्त अशाच पदांसाठी सदर शासन निर्णय लागू राहील. ज्या कर्मचाऱ्यांची केंद्र शासनाची सेवा जोडून दिली असेल त्यांच्या प्रकरणी केंद्र शासनाची सेवेसंदर्भातील जाहिरात दिनांक 1/1/2004 पूर्वी प्रसिद्ध झाली असेल व त्यांना केंद्राची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू असेल अशा कर्मचाऱ्यांना लागू राहील. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 19/11/2003 शासन परिपत्रकातील सूचनेनुसार करण्यात आलेली नियुक्ती अशा पदांना लागू राहील ज्या पदांची जाहिरात दिनांक 1/11/2005 पूर्वी प्रसिद्ध झाली आहे. तथापि न्यायालयीन प्रकरणामुळे सदर भरती प्रक्रिया रद्द करण्यात येऊन नव्याने जाहिरात देण्यात आली असेल तर नव्याने जाहिरात दिलेली तारीख विचारात घेण्यात यावी. यामध्ये न्यायालयाने जरी जुन्या जाहिरातीतील उमेदवारांचा समावेश केला असेल तरी ती नवीन जाहिरातीमधील नियुक्ती समजण्यात यावी. ज्या पदांचे मागणीपत्र पाठविलेले असेल तर तो दिनांक विचारात न घेता त्या मागणीच्या आधारे प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीचा दिनांक विचारात घेण्यात यावा. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्याचे सेवेत नियमित पदावर समावेश दिनांक 1/11/2005 नंतर करण्यात आले असेल अशा कर्मचाऱ्यांना लागू असणार नाही. कृषी सेवक ग्रामसेवक इत्यादी मानधनावरील पदांच्या सेवा समाधानकाररित्या पूर्ण न करता अन्य पदावर नियुक्ती झाली असल्यास
सदर मानधनावरील सेवा जोडून देण्याची आवश्यकता राहत नाही। पर्यायाने या योजनेमध्ये त्यांचा समावेश होणार नाही। संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील। जे जिल्हा परिषदेतील कर्मचारी या 6 महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली MPS लागू राहील। जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील। जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांना त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा। सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी हा जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास अशा पद्धतीचे कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याप्त प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत निर्गमित करावे। तसेच संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली MPS मधील खाते नियुक्ती प्राधिकाऱ्याने तत्काळ बंद करावे। जिल्हा परिषदेतील जे कर्मचारी जुने निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे GPF खाते उघडण्यात यावे व सदर खात्यात राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली MPSच्या खात्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात यावी। जिल्हा परिषदेतील जे कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली MPS मधील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याची कारवाई करण्यात यावी। दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषदेमधील जे कर्मचारी वित्त विभागाकडील संदर्भ क्रमांक 2 येथील 20/9/2024 रोजीच्या शासन निर्णयातील एकीकृत निवृत्ती वेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्याचा पर्याय देतील त्यांना संदर्भ क्रमांक 2 येथील 20/9/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील। सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 614/2024 वे 15 दिनांक 27/8/2024 अन्वये झालेल्या सहमतीच्या व मंत्रिमंडळाने दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे असा आहे। सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने दिलीप दीपाली सुमेश पवार कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन प्रत माहितीकरिता संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे।